Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. किती खोटारडी आहेस ग तू नेहा, किती खोटारडी आहेस. मला बदनाम करायला इतक्या खालच्या पातळीला जाईल असं वाटलं नव्हतं. का खोटं बोलतोय तू, का खोटं बोल. नेहा, या माणसाला मी कधीच पाहिलं नाही, ह्याला मी ओळखत नाही, आणि तू म्हणतो की याला मी बनवलंय. तुम्ही डॉक्टर आहात की नाही हेही मला माहिती नाहीये यश. अहो मॅडम, असं काय करताय? काल संध्याकाळी नाही का तुम्ही माझ्या लॅब मध्ये आला होतात आणि म्हणालात की याचे खोटे रिपोर्ट बनवायचे म्हणून? काय वाटेल ते काय बोलताय तुम्ही? मी कधी तुम्हाला भेटले? मी कशाला वाटेल ते बोलू, खरंच तेच सांगतोय. काय म्हणाला तुम्ही खोटे रिपोर्ट? तुम्ही जर खोटे रिपोर्ट बनवत असाल ना तर तुम्हाला पोलिसांकडे जायला हवं. मला पोलिसात नेलं ना तर तुम्हाला पण घेऊनच जाईन याचे खोटे रिपोर्ट बनवलेत म्हणून. यश, मी खरं सांगते मला नाही माहितीये हे कोण आहे. तुम्ही का खोटं बोलताय? का माझा संसार उद्ध्वस्त करताय तुम्ही? तुमची माझी काय दुश्मनी आहे का? मी का सर, आता मला तुम्ही सांगा की मी का खोटं बोलावं? अहो ह्यांना कशाला मध्ये आणताय? माझ्याशी बोला ना, कधी भेटलो आपण, कधी पाहिलं तुम्ही मला, का खोटं बोलताय तुम्ही? ह्यांनी आणलं ना तुम्हाला, ह्यांनी सांगितलं ना तुम्हाला? तुम्ही सांगा मला प्लीज, माझा संसार उद्ध्वस्त होतोय. बस कर यार, किती खोटं बोलणार. काल तुम्हाला म्हणाली होतीस की एकदा जरी मनापासून प्रेम केलं असेल तरी केवळ त्यासाठी म्हणून मी आलो होतो. नेहा, पण यश मी खरंच नाही ओळखते. इनफ नेहा, इनफ. मला कुठेतरी नेहमी असं वाटत होतं की हा माणूस खोटं बोलतोय आणि तू खरी आहेस, पण दरवेळी काही ना काहीतरी खोटच समोर येत गेलं. आज तू या पॅथॉलॉजिस्टला माझ्यासमोर डॉक्टर म्हणून उभं केलंस. यश, मी खरं सांगते, मी खोटं नाही बोलते, मी नाही ओळखते यांना. मला हे डॉक्टर खोटं बोलतील का? खोटं बोलतील? काल तुम्हाला भेटली नव्हती, काल तू यांना भेटली नव्हतीस. काल किती वाजता भेटली होती तुम्हाला? 2 वाजता. 2 वाजता? मग आधी का म्हणालात की संध्याकाळी भेटली होती? नाही, ते चुकून बोललो. एक्झॅक्टली, काल जेव्हा दुपारी 2 वाजता तू मॅरवर माझ्या केबिन मध्ये होतीस तेव्हा तू यांना भेटली नव्हतीस. मी तेच म्हणतीये, दुपारी 2 वाजता मी तुझ्या केबिन मध्ये आले होते. ते जर का माया बरोबर होती तर तुम्हाला कशी भेटली? हा विनाश, Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.